बेळगावमधील हिंडलगा सुळगा रोडवरील पंचर दुकानात अचानक आग लागल्याने पंचर दुकानात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रामप्पा इळगेर यांचे अय्यप्पा पंचर शॉपला मंगळवारी मध्यरात्री 1 सुमारास ही घटना घडल्याचे उघडकीस आले असून अग्निशामक दलाच्या सहाय्यक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही आग विझविण्यात अग्निशामक दलाला यश आले. अय्यप्पा पंक्चर शॉपमध्ये बरेच सामान असल्याकारणाने रामप्पा इळगेर यांचे 2 लाखाचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे.